आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। आद्यगुरु लहूजी साळवे स्मारक शासन समितीचे सदस्य, धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आणि राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ आल्हाट यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार मिळाल्यानं तमाशा पंढरी नारायणगाव येथे त्यांचा तमाशा फड मालकांच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय। यावेळी कलावैभव तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, तमाशा फड मालक मोहित नारायणगावकर, चंद्रकांत ढवळपुरीकर तमाशा फड मालक, किरण कुमार ढवळपुरीकर, संगीत रत्न दत्ता महाडिक तमाशा फड मालक, संजय महाडिक पुणेकर यांनी मनोगत व्यक्त केलंय। यानिमित्तानं ज्येष्ठ तमाशा फड मालक मुसाभाई इनामदार विठाबाई नारायणगावकरांचे चिरंजीव, प्रसिद्ध गायक राजू नारायणगावकर, रोहित नारायणगावकर, तानाजी मुसळे, सेवानिवृत्त वनाधिकारी वसंतराव लोंढे, तमाशा फड मालक संतोष ढवळपुरीकर, तमाशा फड मालक विलास देवठाणकर, फॉरेन रिटर्न प्रसिद्ध गायक संजय फल्ले, दीपक सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दरवर्षी सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासनाच्या वतीनं सन्मानित करण्यात येते। दिनांक 12 मार्च 2024 रोजी मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा संपन्न झाला। यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कारानं काशीनाथ आल्हाट यांना सन्मानित करण्यात आलं। तमाशा पंढरी नारायणगाव येथे सत्कार स्वीकारताना काशीनाथ आल्हाट म्हणाले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार हा माझ्या एकट्याचा सन्मान असून तमाशा पंढरीतील तमाम कलाकारांचा हा सन्मान आहे। मी 25 ते 30 वर्ष सातत्यानं गोरगरीब विद्यार्थी कलावंत जनतेच्या समस्या आग्रही राहिल्यानं त्यांची ही पोचपावती मला मिळाली असं मी समजतो। शासनाला धन्यवाद देतो। पुरस्कार सोहळ्याचं अतिशय सुंदर नियोजन त्यांनी केलं होतं। हा सन्मानाचा पुरस्कार मी राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या कलावैभव तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तसेच राज्य पुरस्कार प्राप्त हलकी सम्राट किरबा पाटील यांच्या चरणी अर्पण करतो। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।